राम राम मंडळे, दिशा सेंद्रिय शेतीमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, माग तुम्हाला एक व्हिडिओ दिला होता की आता ही जी काय आंबा आहे, ह्या आंबा आपण काय करतो, खुडीमधून किंवा कसंमधून काढलं तर काय करतो, डायरेक्ट तोडून आपण कॅरेटमध्ये टाकतो किंवा त्या एखाद्या ह्याच्यात पाचाटातमध्ये भुसकाटामध्ये पिकू घालतो. त्याच्यामुळं काय होतं आहे, आता ही जी काय आंबा आहे, ह्या आंबा जर इथून तुटला, इथून जर तुटला, आता हे जी काय रुचिक आहे तुम्हाला, हे बाई आला दमादमाने खाली उतरते आणि रुचिकामध्ये एवढी ताकद असते मित्रांनो, हे जे काय वरचं कातड आहे का, हे कातडसुद्धा सडून टाकते ते. सडून टाकले का मध्ये एक असा डाग तयार होतोय. हे डाग तयार झाला की मध्ये आंबा आपोआप उतरतो म्हणजे त्याची चव बी लागत नाही, काय नाही. त्याच्यामुळं रुचिक तोडून द्यायचं नाही. हे रुचिक आहे का, रुचिक निघाला नाही पाहिजे. तर आता तुम्ही आता मग कशी काढणी करायची, ह्याच्या अगोदर बी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिला होता ही जी काय आंबा आहे, हे आंबा काढणी कशी करायची तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. आता हे जे काय आंबा आहे का, आंब्याच्या देठापाशी हे जी का खोलगट बाजू झाली असती, हे खोलगट बाजू झाली की म्हणायची ती आंबा पाडायला आला आहे. धब्बे असे पांढरे जास्त दिसतात, त्यावेळेस हे काढा. आणि आता हे काढणी कशी करायची, आता हे जे तुम्हाला सांगितले हे धब्बे पडतात, मोठा धब्बा पडून काळ पडलं की ते खराब होतं. हे जे काय आंबा आहे, आंब्यापाशी इथं एक बारीक असे खापा असते बघा, इथं ह्या खाप्यापासून आपल्याला आल्हाद, हे भाई नकै थे माझे बोट, ह्या बोटापासून आपल्याला हे भाई नुसतं आल्हाद असं तोडायचं. हे भाई झालं, इथून जरी तोडलं का हे आल्हाद जशाल तसं आपण आढी लावा. तुम्ही कॅरेटमध्ये पिकू घाला, कागदात पिकू घाला, भुसकाटात पिकू घाला, कसे घाला पण असे घाला. ह्याच्यामुळं काय होतं आहे, हे असे डाग पडणार नाहीत, काळेपणा दिसणार नाही. ह्याच्यात जी काय क्वालिटी का, ही क्वालिटी आपल्याला कायम राहते. त्याच्यामुळं आणि खायलासुद्धा एकदम चवदार राहते, सुरकुत्या पडत नाहीत आंब्याला. त्याच्यामुळं आपल्याला ह्याच पद्धतीने उतरायचं आहे. उतरायला तर उतरतो ना आपण, पण उतरितानीसुद्धा आपल्याला चांगल्या खोडीचा वापर करायचा आहे. आणि ही जी काय हे अंतर तुम्हाला सांगितलं, ह्याचं अंतर कमीत कमी आपल्याला अर्धा इंच ठेवायचं आहे. किती, देठाचं अंतर आपल्याला फक्त अर्धा इंच ठेवायचं आहे. अर्धा इंच ठेवूनच नंतरच त्याची आपल्याला पिकून घालायचे. मग पिकू घातले का एकदम चांगली क्वालिटी राहते, आणि पिकवायलासुद्धा एकदम चांगलं राहते, आणि खायलासुद्धा एकदम चांगलं राहतं. त्याच्यामुळं आपल्याला ह्याच पद्धतीने हे करायचे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल, आवडला असलं नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, नवीन माहितीसह पुढील व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत सेंद्रिय धन्यवाद.